राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक गंगेची यमुनेची गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले सितम सन्निधि गुरु नमामि गंगासोपाद पंकज सुरासुर वर्धित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच राशि सत्यभावानुसानेर सदा नराणाम गंगा गंगेति यो रूप्यात योजना न शतुरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकंश गच्छति गंगा द्वारे कुशावर्ते बीरवते नील पर्वते हर भागीरथी हर गंगे हर 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 गावात काय काय ओळख केलं ये ना बाबा आता कुठं तरी इथं असतील तर बघू आता जी येईल का ना माणूस त्याला आपण विचारून सोडू महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे महाराज कुठं भेटतील होय आता काय राम 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 ए चल तू रो बोल तू हातपाय झडून गेलेत म्हणजे नक्की तुझ्या हातनं काहीतरी पाप घडलेलं असणार हे तुझं अभद्र तोंड सकाळच्या पारी कुणाला दाखवू नकोस जा चल बाबा मला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे काय नाव म्हणाला तुझं जी गंगा भारती अशा सडक्या दुर्गंधी येणाऱ्या देहाचं नाव गंगा म्हणजे नाव सोनूबाई आणि हातात कथेला वाळा तशातली कथ झाली तुझी आता चल चालता हो गजानन महाराजांच्या दृष्टी सुद्धा पडू नकोस जा चल रे महाराज महाराज नातवा जगन खले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पाप हम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभव त्राही मा कृपया गंगे सर्व पाप हरा भव गंगम वारी मनोहारी मुरारी चरणसुतम राम 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 ताई अहो तुम्ही आम्ही दूरहून आलो आहोत आम्हाला गजानन महाराजांचं दर्शन पाहिजे होतं मिळेल का हो घे बापड्या घे तू बी महाराजाचं दर्शन घे अरे महाराज हिंदीनांचं कैवारी हाय ती घे साक्षात पांडुरंगांचा अवतार हायत घे बाबा घे ताई महाराज कुठं भेटते लो अरे त्या तिथं तलाव आहे त्या तलावात महाराज स्नान करतात या घे कधी परत येणार पोरा शेगावात दोन कार्य आहेत ती झाली की मग आणखी काही कामं मिळतात का हे पाहण्याकरता मी पुढे अमरावतीला जाईल काय परिस्थिती आली आहे देवा आपण यजुर्वेदी ब्राह्मण ब्राह्मण कुळात जन्माला येऊन पूजा अर्चा करण्यासाठी तुला वणवण हिंडावं लागत दारोदारी जाऊन विचारावं लागत काही कार्य असलं तर सांगा करून देतो अगं काय करणार आई मी हा असा घरात बसून काही होणार आहे का तुझी परिस्थिती ही अशी तू लग्नाचा झाला तरी तुला स्थळ सांगून येत नाही माझं आता वय झालं या वयात देव कधी बोलवतो याची वाट पाहत पण मी मात्र देवाजवळ रोज प्रार्थना करते
माझ्या मुलाचं लग्न होत, त्याचे दोहोचे चार झाले की मगच तू मला ने. आई काय करू हरी, अरे मी आई आहे, जीव तुटतो रे, माझ्या पश्चात तुझं कस होईल, तुझं लग्न कार्य होईल की नाही, आपला वंश वाढेल की नाही, याची काळजी वाटते रे. आई आई मी कोणतं पाप केलं ग, म्हणून म्हणून माझ्या नशीब हे असं जीणं आलं. आई काय सांगू बाळा, प्रारब्ध दुसरं काय, एखादा दिवस तरी सोन्यासारखा येईल आणि तुझं आयुष्य उजळून टाकेल, याच आशेवर जगते मी. बरे येतो आई मी, चार दिवसांनी येईल परत, काळजी की तुझी. बर जपून जा, देव तुझ भलं करो. त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुन्हा तुमान, हर 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 भागीती, हर 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 हर. बंकट पाणी दे, हर 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 गंग भागीती नर्मदे, हर 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 भागीती, हर गंगे हर हर हर. हर 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 गंगे यमुने भागीरथी नर्मदे, हर हर हर. क्षमा करा महाराज, पंचा चिखलात पडला, मी दुसरा घेऊन येतो. मी नको, आम्ही हाच पंचा वापरू. तुझ्या दृष्टीने तो चिखल असला तरी हा चिखल दुसऱ्याला संजीवनी देणारा ठरेल. महाराज आपण काही सुचवू पाहताय? होय, ज्याला आम्ही सुचवू पाहतोय त्याच्यापर्यंत आमचे शब्द पोहोचत आहेत, त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. गण गण गणात बोलते आणतो पंचा, गण गण गणात बोलते. चल आपण तलावाकडे जाऊया. हे मारो क्या, कुठं चाललास तलावाकडे? हा तलावात आंघोळ करून तलाव नसवायचा आहे काय तुझ्या शरीरावानी? अहो आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, महाराज आत्ताच गेले, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. नाही, तुला महाराजांचं दर्शन घेता येणार नाही, तुझी खारेडी सावली सुद्धा पडू देणार नाही मी महाराजांच्या अंगावर. अहो महाराजांची कीर्ती ऐकून आम्ही लांबवरून आलोय, आम्हाला त्यांचं दर्शन घेऊ द्या. कुणीच नाही, दर्शन घेऊ द्या. तुला दर्शन घेता येणार नाही. काय ग पार्वती, कसं वाटतंय तुला? काय वाटायचंय? बघ ना, आत्ताच आपलं लग्न झालं आणि आई आजारी म्हणून तुला लगेच माहेरी जावं लागतं. वाईट वाटतंय पण जावं तर लागणार ना. हा खूप याद येईल ग तुझी. तुले? मला बी लई याद येईल. गजानन महाराजांना साकडं घाला, माझी माई लवकर बरी होऊ दे, मग मी लवकर येईन आपल्या घराकडं. हो साकड तर घालणारच, पण राम राम. राम राम. मी हरी जाखड, यजुर्वेदी ब्राह्मण आहे. मी प्रवासाला निघालोय, थोडं पाणी मिळेल का? हो बसा, देतो ना. घ्या. आता भाकर तुकडा देऊ का? नाही नको, पाणीपुरी. तुम्ही नवविवाहित दाम्पत्य दिसताय. हो बरं ओळखलं तुम्ही. अहो धार्मिक कार्यासाठी गावोगावी फिरतो मी, आजपर्यंत बरीच लग्न लावून दिलीत, नवविवाहित दाम्पत्य लागलीच ओळखू येतात. तिची आई आजारी आहे म्हणून माहेरी सोडायला निघालोय. असं बर, तुम्ही कुठे निघालात? मी शेगावी निघालोय.
तिथे एक कार्य आहे. शेगावी जाताय? हो. मग गजानन महाराजांचं दर्शन नक्कीच घ्या. बर. महाराज अवतारी पुरुष आहेत. असं? थोर संत आहेत. त्यांच्याजवळ कोणती इच्छा प्रकट केली ती पूर्ण होत नाही असं कधी होतच नाही. हा मात्र तुमच्या मनातला भाव सच्चा असा लागतो भाऊ. अहो तुमच्यासारखं मी संसारात रममाण व्हावं अशी माझी आणि माझ्या आईची बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे. पण आता ही इच्छा काही पूर्ण होत नाही वाटत. मग तुम्ही नक्कीच गजानन महाराजांचं दर्शन घ्या भाऊ. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं म्हणता. अहो का हट ठरताय साधनी. चला म्हणती नवमी महाराजांचं दर्शन नाही घडायचं आपल्याला. हित तलावाजवळ बचलेलं जर कुणी बघितलं तर मारतील नवा आपल्याला. घडेल अनुसये, घडेल. गजानन महाराजांचं दर्शन नक्की घडेल. अग अग ही माती पाहिलीस का अनुसये? माती? अहो मला तर नुसता ह्यो चिखल दिसतोय. अग हा चिखल नाही, साक्षात गजानन महाराजांनी इथं आंघोळ केली. आता हा चिखल नाही, हे भस्म झालंय. भस्म तुला सांगतो, हे जर भस्म मी माझ्या अंगाला लावलं ना तर एक ना एक दिवस या शेगाव मध्ये महाराजांचं दर्शन नक्की होईल. अहो काय बोलताय सर, काय हे? अहो काय गणगणात बोलते. अहो का गणगणात बोलते. चला म्हणलं होत ना तुम्हाला कुत्र्या परिस बरोबर हाल झालेच आपले. चला. अरे भाऊ कसं व्हायचं हो तुमचं? अहो मलाच काही कळत नाही. देव कार्य करतो, पूजा पाठ सांगतो, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून देवाजवळ साकडं घालतो. पण माझं स्वतःच चांगलं होईल असं असं मात्र काही दिसत नाही. माझं ऐकाल? सांगा. अहो बुडत्याला काडीचा आधार म्हणून तुमचा एखादा सल्ला मला आधारही देऊन जाईल. बोला. अनायशी शेगावात आलाच आहात तर गजानन माझं दर्शन घेऊन जा. माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली, बायकोशी कूस उजवली नव्हती. लोकांनी मला खूप उपाय सांगितले, सगळे करून पाहिले. एका माणसानं सांगितलं गजानन महाराजांचं दर्शन घ्या. गजानन माझं दर्शन घेतलं आणि 1 वर्षातच मला पुत्र प्राप्ती झाली. अहो सांगता काय? हो तुम्ही अवश्य दर्शन घ्या महाराजांचं. होय होय तुम्ही सांगताय तर मी दर्शन घेईल महाराजांचं. हरी जाखडे. ये हरी, बस असा आमच्या जवळ. महाराज अहो आपण मला ओळखलात. महाराज आमचे ब्रह्मांड नायक आहेत. हरी गण गण गणात बोलते, गण गण गणात बोल. हरी काय इच्छा आहे तुझी? कितके दिवस कुठे होतात? महाराज अहो यापूर्वी मी कधीही आपलं दर्शन घेतलं नाही महाराज, कधीही दर्शन घेतलं नाही. शिवाय मी या गावचा देखील नाही. तरी सुद्धा महाराज आपण अगदी नावानिशी मला ओळखलं, अगदी नावानिशी ओळखलं महाराज. महाराज मग मग माझ्या मनातली इच्छा देखील आपण ओळखली असणार महाराज. तुझं लग्न व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? होय महाराज. अहो माझ्या इच्छेपेक्षा अधिक माझ्या आईची जास्त इच्छा आहे महाराज. तिला सुनमुख पाहिजे महाराज. अरे तुमचं उत्थान करण्यासाठी मी इथे आलो आणि तू मात्र चूल बोलती मांडून संसार करायची इच्छा करतोय महाराज. काय चाललंय महाराज? काय चाललंय?
आमच्याकडे महाराज तुला खर तर संसार करायची इच्छा झाली बोल महाराज महाराज अहो माझ्या मनाची ओढ माझी मनोकामना आपण नाही पूर्ण करणार तर दुसरं कोण करणार महाराज दुसरं कोण करणार नाना जी महाराज तुमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करून तुम्हाला तीर्थयात्रेला जायचंय ना होय महाराज मग तुमच्या मुलीचा हात त्या हरी जाखडेच्या हातात द्या तुमची मुलगी सुखी होईल महाराज कसा योग जुळून आणलाय महाराजांनी हो ना सहज म्हणून हरी जाखड महाराजांच्या दर्शनासाठी गेला काय आणि महाराजांनी त्याचं लग्नच लावून दिलं काय महाराजांचं सगळं विपरीतच महाराजांना लग्न लावून द्यायचंच होतं तर मग हरी जाखडाच्या पाठीत रट्टा का घातला असाच प्रश्न पडलाय ना तुला हो ना बंकटलाल शेठ कधी कधी महाराजांचं वागणं बोलणं मला कळेनासं होतंय बघा आपल्या भक्तांना प्रसाद देण्याची ही महाराजांची एक वेगळीच पद्धत आहे अशा प्रकारे प्रसाद देऊन महाराज एका प्रकारे त्यांना सावध करत असतात आपले भक्त संसारी सुखाचा विचार करतात पण आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हे ते विसरतात म्हणूनच महाराजांना हे मुळीच आवडत नाही आणि म्हणून ते विक्षिप्तासारखे वागायला लागतात असं महाराज मोक्ष देण्यासाठी अवतरलेले आहेत पण आपण त्यांच्याकडे संसाराची सुख मागून घेत असतो याचाच अर्थ आपली झोळी फाटकी आहे असंच नाही का होत हो बरोबर आहे आता कळलं ना की महाराजांनी हरी जाखडाच्या पाठीत रट्टा का घातला ते पण महाराजांनी त्याची मनोकामना पण पूर्ण केली आता हरी जाखडांनी ठरवायचंय की आपलं आयुष्य कशासाठी आणि कोणासाठी घालवायचं ते हो महाराज माझा चालण्याचा वेग हा असा तुमच्यासारखा कधी होणार हो आमच्याशी तुलना करू नकोस नाही करत महाराज नाही म्हणजे एक कळशी पाणी आम्ही तुला आणून देतो तू स्नान संध्या उरक आणि पंचा घेऊन आम्ही उभे राहतो महाराज चेष्टा करताय माझी चेष्टा तो करतोय कोण तो तो ज्याला आम्हाला भेटण्याची इच्छा आहे महाराज नाही कळेल तुला आणि लवकर लवकर चल नाही तर तो येईल आणि अजून त्याची भेटण्याची वेळ आलेली नाही तुम्ही लवकर तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये कळेल कळेल बंकटा कळेल चल चल हे भिकारण्या तुला किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही परत परत म्हणून तू पुन्हा इथंच तू असं ऐकायचं नाही तुला तर खास करा ईश्वर प्राप्तीसाठी तीन मार्ग आहेत भक्ती कर्म आणि ज्ञान योग कर्माच्या प्राप्तीसाठी स्नान संध्या अनुष्ठान ही सगळी कर्मे करायची पण ती कर्म आचरणात आणली पाहिजे नाहीतर ते घोंग ठरत तुम्ही नीट ओळखलाय असं नव गजानन महाराजांना देव समजून दगडाची पूजा करताय असं तर नाही नव तारे तर मोजणं शक्य नाही महाराज पण तुमच्यासाठी ते शक्य आहे महाराज प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नाही तुमची इच्छाशक्ती दांडी हवी